पिंपरी तसेच पुणे ग्रामीणच्या हद्दीत घरफोड्या आणि वाहन चोऱ्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पिंपरी पोलिसांनी अटक केली. या सराईत गुन्हेगाराकडून 412 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 400 ग्रॅम चांदीचे दागिने, 4 लॅपटॉप, 2 कॅमेरे, मोत्याच्या व खड्यांच्या माळा असा एकूण 13,91,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर अल्पवयीन वाहन चोराला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 3,80,000 रुपये किमतीच्या 12 गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच बीड येथील सराईत गुन्हेगाराला अटक करून त्याच्याकडून घरफोडीतील 55,750 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. ज्ञानेश्वर दिगंब मेरुकर वय 22 वर्ष राहणार तळेगाव दाभाडे असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव असून त्याला पिंपरीगाव येथील पवणेश्वर टी स्टॉल येथून अटक करण्यात आली. या सराईत गुन्हेगाराने पिंपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत 4, वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीत 4, सांगवी पोलीस स्टेशनच्या हद्दीत 3, भोसरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत 2, निगडी देहूरोड लोणावळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत प्रत्येकी 1 असे एकूण 16 गुन्हे उघडकीस आणण्यात पिंपरी पोलिसांना यश आले आहे. तालिब रफीक बेग वय 45 वर्ष राहणार बीड याच्याकडून पिंपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घरफोडी केल्याचे उघडकीस आले असून त्याच्याकडून 3 गुन्ह्यातील 55,750 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पिंपरी परिसरात वाहन चोरी करणाऱ्या 4 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील 12 गुन्ह्यातील दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. यात चोरट्यांनी पिंपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत 5, भोसरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत 2, निगडी सांगवी पोलीस स्टेशनच्या हद्दीत 1 दुचाकी चोरल्या असून 3 दुचाकी कोठून चोरल्या आहेत हे अद्याप समजू शकले नाही.